राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ते आपल्या सोबतच आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की मोठं शक्ती प्रदर्शन आज केलेलं आहे। खरं तर विजयाची रॅली ज्या पद्धतीने असते, अर्ज भरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी एवढी मोठी लोक गोळा केलेली आहे? गोळा नाही, लोकांचा उत्साह होता की एवढे सुगीचे दिवस असताना, भाताच्या मेळण्या सोयाबीनची काढणी सुरू असताना एवढ्या माता भगिनी आणि तरुण विशेषतः जे सामील झाले, त्यांना मनापासून वाटते की या निवडणुकीत हसन मुश्रीफ विजयी झाले पाहिजेत या विराट चित्रावरून दिसते। आज कागल शहरामध्ये थोडीसुद्धा जागा शिल्लक नव्हती, तिथं तर बसायला जागाच नव्हती, सगळे रस्ते हाऊसफुल झालेले होते। मला वाटते माझा विजय हा 1 लाख मताधिक्याने होईल। विजयाचा शिक्षर मारणार अशा प्रकारची भावना व्यक्त झालेली आहे। स्टेडियमच्या बाहेर चेंडू गेलेला आहे निश्चित। स्टेडियमच्या बाहेर चेंडू घालत असताना तुम्ही एक वक्तव्य केलात की जर संधी मिळाली तर मला उपमुख्यमंत्री पद होता येईल, तुमच्या मनात आणि स्वप्नात तसं काही आहे का किंवा तसं घडेल का? नाही, मी असं म्हणालो की आता जर निवडून आलो आणि आमची सत्ता आली तर चांगलंच खात्र मिळेल किंवा मी उपमुख्यमंत्री सुद्धा होईन। एक राज्यामध्ये 3-3 मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे कदाचित एक अल्पसंख्याक म्हणून मला संधी मिळू शकते, कारण मी सिनियर आहे असा माझा दावा होता। सगळी भाषणं आणि सगळ्या कल्पना ह्या बहुमत येण्यावर, आमच्या जागा निवडून येण्यावर अवलंबून असतात। कार्यकर्त्यांना जनतेला उत्साहित करण्यासाठी अशी भाषणं ही केली की जनता उत्साहित होते। आपल्या समोर समर्जित घाडगे आहेत, त्यांच्यावर तुम्ही कडाडून टीका केलीत, मला सांगा की ते मात्र म्हणतात की तुम्ही गद्दार आहात। आता तुम्हाला मी सांगितलं, मी 35 वर्ष पवारसाहेबांच्या जवळ आहे, फुलना फुलाची पाकळी मी त्यांची गुरुदक्षिणा दिलेली आहे। यांनी काय केलेलं आहे? देवेंद्र फडणवीसांचा वापर केला पहिल्या 4-4.5 वर्षात, निवडणूक लागली वास्तविक त्यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला पाहिजे होता, संजय गाडगे युतीचे उमेदवार होते ते बंड करून ते उभे राहिले, आता पुन्हा फायदा घेतला सत्तेचा, पुन्हा आता ह्या वेळेला गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली, पुन्हा ते बंड करून उभे राहिले आणि ते पवारसाहेबाच्या बाजूला गेले। म्हणजे इतका विश्वासघात वाटतं जन्मात कुणी केला असेल एवढा याने। पाटीत सुरा खूपच नाही म्हणतात ते, डिक्टो ही फिट केस आहे। कागलची जनता पुन्हा एकदा तुम्हाला साथ देईल 100%? मी सिक्सर मारणार आणि चेंडू आज स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे। चेंडू आज स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळे मी सिक्सर मारणार अशा प्रकारची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन मिथुनसह प्रताप नाईक, जी 24 तास, कागल, कोल्हापूर।